हेलो माय डियर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एजुकेशन। कसे आहात सगळे? छान। चलो, तर जसं की आपण या व्हिडिओमध्ये ऑलरेडी ठरवलं होतं काय पाहायचं आहे ते, सो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत राज्यशास्त्राचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स। ओके, सगळ्यांनी छान मस्त आपलं टेक्स्टबुक काढायचं आहे। होप सो की आवाज येतो आहे, स्क्रीन क्लिअर दिसते आहे। ओके, येस, जेणेकरून तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमध्ये मार्क करू शकता जे कुठले क्वेश्चन्स इम्पॉर्टंट आहेत तर ते। आणि इतिहासाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी ऑलरेडी सांगितलेले आहेत, होपसो तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल। ओके, व्हिडिओ दोन पार्ट्समध्ये आहे, ठीक आहे। चलो, सो लेट अस स्टार्ट। प्लीज जरा ही लाईव्ह स्ट्रीम शेअर करा जेणेकरून बाकीचे लोक पण जॉईन होतील आणि मग आपण स्टार्ट करूया। हॅलो अंजली, हॅलो असावरी। चलो, सगळ्यात पहिल्यांदा मार्किंग, आय होप की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपण सकाळीच लाईव्ह स्ट्रीममध्ये मार्किंग पाहिलं होतं की कोणत्या चॅप्टरला किती मार्किंग आहे, आणि हे सगळं तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते। मी काहीच इरेज नाही केले, ज्याने कोणाला लिहून घ्यायचं असेल अजून पण लिहून घेऊ शकता, ठीक आहे। ओके, चलो, तर सगळ्यात पहिल्यांदा संविधानाची वाटचाल। या पाठामध्ये तुम्ही पहिल्यांदाच जर पाहिलं तर संविधानाच्या भारताच्या संविधानाने भारताचे एक कसे राज्य निर्माण करायचं उद्दिष्ट मानलेलं आहे किंवा कसं गणराज्य कसं असलं पाहिजे त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, तर सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही असं गणराज्य असलं पाहिजे। सो हे जे तीन वैशिष्ट्ये आहेत तर ती तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत किंवा उद्दिष्ट आहे ती लक्षात ठेवायची आहेत, हे तुम्हाला संकल्पनाचित्र पूर्ण करायच्या फॉर्मॅटमध्ये येऊ शकतं, ठीक आहे। बाकी रिकामी जागा हे सगळ्यांना माहितीच आहे की भारतात संविधानानुसार राज्यकारभार करण्यास 26 जानेवारी 1950 सुरुवात झाली, ठीक आहे। सो ही एक रिकामी जागा करायची आहे। नेक्स्ट आहे की लोकशाहीमध्ये आपण बघतो आहे सगळ्यात पहिला पॉईंट, तो म्हणजे राजकीय प्रगल्भता। याच्यावरती अजून तरी टिपा लिहा नाही आला आहे। मग टिपा लिहा कशावरती आला आहे? हॅलो अंजली, टिपा लिहा कशावरती आलेला आहे? तर मताधिकारवरती टिपा लिहा येतं। मग याच्यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा तर मतदानाचा जो काही अधिकार आहे तो कोणाला देण्यात येतो, किती वर्ष वयोगटापासून देण्यात येतो, तर हे फक्त तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे। प्रत्येक स्त्री पुरुषाला आहे, ही लाईन महत्त्वाची आहे, म्हणजे याचा अर्थ भारतात स्त्री पुरुष समानता आहे हे ही लाईन सांगते, ठीक आहे। आधी 21 आधी 21 वर्ष कम्प्लीट अशी वयाची अट होती, पण आता मात्र ती 18 वर्षापर्यंत आलेली आहे, ठीक आहे। पेज नंबर आहे 69। सगळ्यांना तुमच्या सगळ्यांकडे बुक असेलच ना, सो तुम्ही त्याच्यामध्ये बघू शकता। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लोकशाही विकेंद्रीकरण, ठीक आहे, हे पण टिपा लिहायसाठी महत्त्वाचं आहे। सो ही रिकामी जागा वगैरे। नेक्स्ट आहे सगळेजण एक्सरसाइज करणार आहातच, एक्सरसाइजच्या व्यतिरिक्त काय करायचं आहे ते तुम्ही बघू शकता, ठीक आहे। चलो, हे नाही केलं तरी पण चालेल। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, तुम्ही एक काम करा, लोकशाही विकेंद्रीकरण हवं तर स्किप करू शकता, पण मताधिकार मात्र स्किप करू नका। माहितीचा अधिकार स्किप नका करू, हे महत्त्वाचं आहे। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अल्पसंख्याकांसाठी तरतुदी। आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्हाला हे येऊ शकतं संकल्पनाचित्रामध्ये की संविधानाच्या मूलभूत चौकटीमध्ये काय काय आहे किंवा कोणत्या तरतुदी आहेत, तर त्यासाठी तुम्हाला हे येऊ शकतं। यापैकी कोणतेही चार पॉईंट्स लक्षात ठेवा, जर तुम्हाला संकल्पनाचित्रामध्ये आलं तर तुम्हाला हे फील करता आलं पाहिजे, ठीक आहे। आफ्टर दॅट चॅप्टर संपलेला आहे, ठीक आहे। सो या काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत। आता एक्सरसाइजमधले कुठले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते बघूया। एम सी क्यूज तुम्ही सगळे करणार आहात ॲज युजल, तीनच आहेत फक्त। विधाने सहकारण चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा। आता याच्यामध्ये खरं तर सगळंच इम्पॉर्टंट आहे, बट त्यातल्या त्यात संविधान एका हे एक इम्पॉर्टंट आहे आणि भारतीय लोकशाही जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आहे। बाकी हे तुम्ही माहितीचा अधिकार जे टिपा लिहामध्ये करणार आहात तेच ह्याच्यामध्ये पण येईल, ओके। सो त्याच्यामुळे हे करायची काही गरज नाही एक्स्ट्रा, ठीक आहे। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे माहितीचा अधिकार तुम्ही करणार आहातच, महिलांचं प्रतिनिधित्व आणि माहितीचा अधिकार। याच्यामध्ये हे तुम्ही मताधिकारामध्ये करणार आहात, सो पुन्हा करायची गरज नाही आहे। आफ्टर दॅट नेक्स्ट आहे न्यायालयाच्या कोणत्या निर्णयांमुळे महिलांचा सन्मान आणि प्रतिष्ठा जपणूक झालेली आहे, पाहायला मिळेल की आपण जे काही प्रतिनिधी निवडून देतो तो प्रतिनिधी कसा असला पाहिजे, तर ते तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन म्हणजे असं हे दिलं जाईल, असं गोल आणि त्याच्याभोवती असे बांधले जातील। कार्यक्षम असला पाहिजे, प्रामाणिक असला पाहिजे, विश्वासू असला पाहिजे, तर असं तुम्हाला लिहिता आलं पाहिजे। सो त्यासाठी हे काही शब्द महत्त्वाचे आहेत आणि हे पाठ करायची पण गरज नाही आहे, तुम्ही आसपास बघतच आहात की कशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे तुमची काय अपेक्षा आहे की प्रतिनिधी कसा असावा, पण शब्द मात्र यातले असावेत, ओके। आफ्टर दॅट ओके, आफ्टर दॅटचा उपयोग जास्त होतो आहे, ठीक आहे।
बरं आफ्टर दॅट अरे यार ठीक आहे चलो हळूहळू सवय होईल मला हे सगळे शब्द अवॉइड करण्याची. नेक्स्ट आहे ते म्हणजे प्रतिनिधित्व. आता प्रतिनिधित्व म्हणजे काय आहे हे तुम्हाला शक्यतो लिहिण्यासाठी नाही आहेत, कारण बाकीचे खूप सारे असेल तर वाचून जाऊ शकतात, डिपेंड्स ऑन यू. त्याच्यानंतर आज पण हा असं का करतो आहे. नेक्स्ट आहे निवडणूक आयोग. निवडणूक आयोगामध्ये कोणत्या कलमानुसार सांगितलेलं आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कलम 324 किंवा 324. ओके, कलम 324 एक निवडणूक आयुक्त असला पाहिजे आणि दोन निवडणूक आयुक्त असले अन्य दोन निवडणूक आयुक्त असले पाहिजेत, एक मुख्य आणि अन्य दोन. हे तुम्हाला रिकाम्या जागामध्ये येऊ शकतं. ठीक आहे, भारताचे पहिले जे मुख्य निवडणूक आयुक्त होते तर ते होते सुकुमार सेन. हे पण अगेन MCQs येऊ शकतं. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे निवडणूक आयोगाची कार्ये. हे पण तुम्हाला लिहिण्यासाठी येऊ शकतं. मग तुम्ही कसं करणार आहात, पहिला लिहायचं की मतदार याद्या तयार करणं आणि पुढे फक्त एक एवढं मोठं लिहायची गरज नाही आहे, यातला एक दोन ओळी तुम्ही फक्त लिहिणार आहात. तुम्हाला कसं येईल की निवडणूक आयोगाची कार्ये स्पष्ट करा. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा तर हा पॉईंट लिहायचा आहे, पॉईंट लिहा, पॉईंटच्या खाली अंडरलाईन करा आणि मग तुम्हाला यापैकी कोणतेही दोन पॉईंट्स लिहायचे आहेत. की त्याच्यामध्ये काय आहे की ज्याही नागरिकांना 18 वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांना मतदानाचा अधिकार आहे, मग त्यांच्या नवीन त्यांचं नाव नवीन मतदार याद्यांमध्ये समावेश करणं किंवा नवीन मतदार याद्या तयार करणं, तर यापैकी कोणतेही 2-3 पॉईंट्स तुम्ही लिहू शकता. एवढं पूर्ण करायची गरज नाही आहे. जर तुम्हाला असा प्रश्न आला तर हा प्रश्न तसा इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला कार्य विचारले जाऊ शकतात. पण फक्त कार्य लिहिण्यापेक्षा त्याचं थोडंसं स्पष्टीकरण पण लिहा, 1-2 ओळींमध्ये, जास्त नाही. नेक्स्ट तुम्हाला हा शब्द म्हणजे हे वाक्य लिहायचं आहे, निवडणुकांचे वेळापत्रक व संपूर्ण कार्यक्रम ठरवणे, आणि मग डॅश करून एका दुसऱ्या यातला पॉईंट लिहू शकता. ठीक आहे, असे तुम्हाला हे जे 5 पॉईंट्स आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत आणि त्यापैकी एवढा मोठा पॅरेग्राफ न लिहिता कोणतेही 2 पॉईंट्स तुम्ही यातले लिहिणार आहात. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मतदारसंघांची पुनर्रचना. याच्यामध्ये आपल्या भारतामध्ये साधारणतः किती मतदारसंघ आहेत, तर त्या आहेत 5, कोणती गोष्ट करणं योग्य आहे कोणती गोष्ट करणं अयोग्य आहे असं विचारलं जाऊ शकतं. नेक्स्ट आहे निवडणूक प्रक्रियेमधला हा जो फ्लोचार्ट आहे हा तुम्हाला फील करण्यासाठी येऊ शकतो. मध्ये मध्ये इथे ब्लँक्स दिले जातील आणि तुम्हाला फील करायचं असेल. ठीक आहे, असे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये येऊ शकतात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आचारसंहिता म्हणजे काय. अगेन इम्पॉर्टंट क्वेश्चन. याच्यामध्ये तुम्हाला टिपा लिहामध्ये फक्त आचारसंहिता येईल किंवा 25-30 शब्दांमध्ये उत्तरे लिहामध्ये आचारसंहिता म्हणजे काय असं विचारलं जाऊ शकतं. मग तुम्हाला याच्यामध्ये एकतर आचारसंहिता म्हणजे काय लिहायचं आहे, मग आचारसंहितामध्ये कोणते कोणते नियम असतात ते लिहायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर निवडणूक सुधारणांमधले हे 4 पॉईंट्स की स्त्रियांचा पण याच्यामध्ये समावेश आहे किंवा ज्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांना तिकीट देऊ नये वगैरे या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. बाकी ठीक आहे, हे तुम्हाला आयोग की प्रकार माहिती आहे, त्याच्यावरती टिपा लिहा वगैरे येणार नाही, बट तुम्हाला कुठल्याही दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. सो एकदा वाचून घ्या. बाकी ठीक आहे, अगेन MCQs तुम्ही सगळे करणार आहात, चुकीबरोबर पण सगळे करणार आहात. याच्यामध्ये तुम्हाला करायचं आहे मतदारसंघांची पुनर्रचना. हा चार्ट इम्पॉर्टंट आहे. हा तुम्हाला जर एकदम पूर्ण चार्ट नाही आला तर फक्त एवढे येऊ शकतं की निवडणूक आयोग भूमिका लिहा किंवा मतदाराची भूमिका लिहा किंवा राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार यांची भूमिका लिहा. सो हा चार्ट इम्पॉर्टंट आहे. याच्यामध्ये कार्य तर आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे हे एवढं नाही येणार आणि आचारसंहिता म्हणजे काय. सो फर्स्ट आणि थर्ड इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम अगेन. होप सो की आता काहीच प्रॉब्लेम होणार नाही आणि आता आपण व्यवस्थित आपलं जे सेशन आहे ते कव्हर करूया. चेक करा. येस, वेलकम वेलकम अगेन वेलकम अगेन. ओके, सो आपण होतो राजकीय पक्ष या पाठावरती आणि सेकंड लेसनपर्यंत सगळे क्वेश्चन्स बघून झाले होते. तर राजकीय पक्षासाठी मी तुम्हाला सांगेन की तुम्ही फक्त एक्सरसाइजमधले क्वेश्चन्स केले तरी पण पुरेसे आहेत. ठीक आहे, अजून पण लाग होतं आहे. आता ठीक आहे,
हेलो, ओके, चलो. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्य हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि हा सुद्धा. सो इन शॉर्ट मी सांगेन की तुम्हाला हा पूर्ण स्वाध्याय करायचा आहे या चॅप्टरसाठी, ठीक आहे? ज्यांना हा चॅप्टर व्यवस्थित करायचा आहे पूर्ण चॅप्टर करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट आहे, आता ज्यांना असे पण काही क्वेश्चन्स याच्यामध्ये विचारले जाऊ शकतात की जे एक्सरसाइजच्या बाहेरचे आहेत, मग त्याच्यामध्ये कोणते क्वेश्चन्स येऊ शकतात. तर हे वैशिष्ट्य तर तुम्ही करणार आहातच, तो तर क्वेश्चन ऑलरेडी एक्सरसाइजमध्ये आहेच, पण वैशिष्ट्यासोबतच तुम्हाला याच्याबद्दल, सपोज तुम्ही सत्ता मिळवणे लिहिलं तर तुम्हाला याच्याबद्दल आहे, ठीक आहे? आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, हे पण तुम्ही करणार आहात, पक्ष पद्धतीचं बदलते स्वरूप पण तुम्ही करणार आहात. नेक्स्ट आहे, एक्स्ट्रा जर कुठला क्वेश्चन विचारला गेला एक्सरसाइजच्या व्यतिरिक्त, तर त्याच्यामध्ये हे येऊ शकतं की एखाद्या पक्षाला जर राष्ट्रीय पक्षता म्हणून मान्यता द्यायची असेल तर त्यासाठी काय निष्कर्ष आहेत, किंवा कोणत्या, सॉरी, काय निकष आहेत, ओके, काय निकष आहेत हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, अजून एक कार्यरेषा चित्रामध्ये प्रश्न येऊ शकतो की तुम्हाला दिलं जाईल 1885 वरती साल असेल, खाली दिलं जाईल की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना, इथे तुम्हाला अजून एक ब्लँक दिलं जाईल, खाली लिहिलं जाईल की भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना, असं तुम्हाला साल आणि त्या पक्षाची स्थापना असा एक ब्लँक, म्हणजे असा एक बॉक्स पण येऊ शकतो ब्लँक्सवाला, ठीक आहे? असं पण या ठिकाणी प्रश्न तयार होऊ शकतो. बाकी अजून इम्पॉर्टंट हे आहे की तुम्हाला प्रत्येक पक्षाची विचारसरणी माहिती पाहिजे, पण तुम्हाला जर माहिती नसेल किंवा तुम्ही अजून पाठ नसेल केली तर तुम्ही ते स्किप करू शकता आता लास्ट मोमेंटला, फक्त मग तुम्हाला एक्सरसाइज करावं लागेल, ठीक आहे? फक्त एक्सरसाइज केलं तरी पण चालेल, पण ज्यांना आउट ऑफ मार्क्स हवे आहेत त्यांना फक्त थोडीशी विचारसरणी वगैरे लक्षात ठेवावी लागेल प्रत्येक पक्षाची. अजून याच्यामध्ये असा प्रश्न येऊ शकतो की तुम्हाला मध्ये असं दिलं जाईल राष्ट्रीय पक्ष, ओके, मध्ये तुम्हाला असं दिलं जाईल राष्ट्रीय पक्ष, तुम्हाला असे चार ॲरो दिले जातील आणि तुम्हाला राष्ट्रीय पक्ष लिहावे लागतील, ठीक आहे? आफ्टर दॅट नेक्स्ट तुम्हाला दिलं जाईल की प्रादेशिक पक्ष, राष्ट्रीय सांगितलं तर राष्ट्रीयच लिहायचं हा, त्याच्यामध्ये तुम्ही एखादा कुठलाही वेगळा पक्ष वगैरे काही लिहू शकत नाही, ठीक आहे? नेक्स्ट आहे प्रादेशिक पक्ष, प्रादेशिक सांगितलं तर तुम्हाला फक्त प्रादेशिक लिहायचं आहे, जसं की शिवसेना प्रादेशिक आहे, ओके, तर या पद्धतीने तुम्हाला प्रादेशिक सांगितलं तर फक्त प्रादेशिक लिहायचं आहे. तुम्ही राष्ट्रीय पक्षामध्ये शिवसेना नाही लिहू शकत कारण शिवसेना हा प्रादेशिक पक्ष आहे. सो तुम्हाला अशा पद्धतीने कुठला पक्ष नेमका कुठल्या प्रकारचा आहे, राष्ट्रीय आहे, प्रादेशिक आहे, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे, ठीक आहे? हे तुम्हाला दोन मार्कांसाठी संकल्पना क्षेत्र येऊ शकतं. नेक्स्ट आहे सामाजिक व राजकीय चळवळी. आता याच्यामध्ये काय काय आहे, सगळ्यात पहिल्यांदा चळवळ म्हणजे काय, ठीक आहे, किंवा चळवळी का असतात, किंवा चळवळी का तयार केल्या जातात, किंवा चळवळी का म्हणजे चळवळी का आहेत बेसिकली, ठीक आहे? हे तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी येऊ शकतं. चळवळी म्हणजे काय तर या ठिकाणी ऑलरेडी आहेच, ठीक आहे? मग तुम्हाला या ठिकाणी भारतातील प्रमुख चळवळी, असं तुम्हाला अगेन एक संदर्भ चित्र विचारलं असेल की भारतातील प्रमुख चळवळी कोणत्या आहेत, मग याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता की आदिवासी चळवळ आहे, शेतकरी चळवळ आहे, कामगार चळवळ आहे, ठीक आहे? सो असं तुम्हाला या ठिकाणी बॉक्सेसच्या फॉर्ममध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यासोबतच आदिवासी चळवळी हे टिपा लिहामध्ये येऊ शकतं, शेतकरी चळवळी पण टिपा लिहामध्ये आणि कामगार चळवळी सुद्धा टिपा लिहामध्ये येऊ शकतं, ठीक आहे? आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ग्राहक चळवळ, अजून एक इम्पॉर्टंट आहे हे करून ठेवा. बाकी या चॅप्टरमध्ये एक्सरसाइजमध्ये कामगार आणि आदिवासी तर तुम्ही करणार आहातच. नेक्स्ट आहे प्रश्नाची थोडक्यात उत्तरे लिहा, याच्यामध्ये शेतकरी चळवळ तुम्ही टिपा लिहामध्ये केलं तर याच्यामध्ये होऊनच जाईल, सो हे पुन्हा करायची गरज नाही. फक्त अजून एक करा, ते म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामधील स्त्री चळवळींसाठी, स्त्री चळवळी कोणत्या सुधारणांसाठी लढत होत्या, ठीक आहे? आणि चुकी बरोबर अगेन सगळे MCQs पण सगळे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे भारतीय लोकशाहीसमोरील आव्हाने, तर तुम्हाला हा असाच एक हे संदर्भाचे चित्र दिलं जाईल आणि मध्ये असं लिहिलं जाईल आणि मग तुम्हाला असे चार जे ॲरोज आहेत ते दिले जातील, मग तुम्हाला या ठिकाणी आव्हाने थोडक्यात लिहायची आहेत, ठीक आहे, त्या बॉक्सेसमध्ये. असं पण या ठिकाणी येऊ शकतं. आव्हानांमध्ये काय येईल, जमातवाद दहशतवाद आहे, डावे उग्रवादी आहे, राजकारणाचे गुन्हेगारीकरण आहे, किंवा सामाजिक आव्हाने आहेत, कोणती पण चार तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून ते तुम्हाला लिहिता येईल, ठीक आहे? आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, चॅप्टर खूप छोटासा आहे, फक्त याच्यामध्ये तुम्हाला हे चार पाच ओळी लक्षात ठेवायचे आहेत आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की भारतीय लोकशाही यशस्वी करण्यासाठी काय करता येईल, एक दोन पॉईंट्स तुम्हाला याच्यामध्ये लिहिता आले पाहिजेत. एक्सरसाइजमधलं तुम्ही काय करणार आहात, MCQ सगळे, चुकी बरोबर सगळे, याच्यामध्ये भ्रष्टाचार किंवा डावे उग्रवादी तुम्ही दोघांपैकी कोणतंही एक करू शकता कारण दोन्ही महत्त्वाचे आहेत, सो अगेन डिपेंड्स ऑन यू. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा, याच्यामध्ये म्हणजे पहिलं इथे आपण त्याचं उत्तर पूर्णतः पाहू शकतो, हे त्याचं उत्तर आहे, ओके. सो याच्यामध्ये पण अगेन फक्त एक्सरसाइज केली तरी पण पुरेसं आहे. सो इन शॉर्ट राज्यशास्त्रमध्ये तुम्हाला एक्सरसाइज व्यवस्थित करायची आहे,
कुठल्याही चॅप्टरमधली. फक्त पहिल्या चॅप्टरमध्ये काही एक्सरसाइजच्या बाहेरचे क्वेश्चन मी तुम्हाला सांगितलेले आहेत तेवढे करा. बाकीच्या चॅप्टरसाठी तुम्ही फक्त एक्सरसाइज केले ते पण पुरेसं आहे, ठीक आहे. कारण राज्यशास्त्र खूप मोठं नाही आहे, काहीच फक्त पाठ आहे त्याच्यामध्ये, पाचच पाठ आहेत. त्याच्यामुळे मोस्टली बोर्डाकडून एक्सरसाइजकडे भर दिली जाते, त्याच्यामुळे ते फक्त तुम्ही व्यवस्थित करा. बाकीचे जे काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स आहेत जे की मी तुम्हाला सांगितलेले आहेत तेवढे केले ते पण पुरेसं आहे, ठीक आहे. सो ही होती आपली इन शॉर्ट पूर्ण स्ट्रॅटेजी. आता मी एक काम करणार आहे, दोन्ही जे मगाशीचं लाईव्ह सेशन आपलं अर्धवट राहिलं होतं ते आणि हे लाईव्ह सेशन कंबाईन करून मी तुम्हाला अपलोड करून देईन, ठीक आहे. जेणेकरून तुम्ही एकाच व्हिडिओमध्ये बघू शकता. सॉरी मगाशी परत अचानक बंद पडलं, मे बी नेटवर्क इश्यू होता, ओके ठीक आहे. चलो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही विचारू शकता. आणि आता आपण बंद करणार आहोत हे लाईव्ह सेशन, ओके चालेल. एंड करायचं का? आय थिंक कोणाला काही क्वेश्चन्स नाही आहेत. चलो सो एक मी पेपर अपलोड करणार आहे, तो तुम्ही हवं तर सॉल्व करू शकता. आणि आन्सरशीट कशी लिहायची याच्यावर पण मी ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केला आहे आणि कालच अपलोड केला आहे, आय होप तुम्ही तो पाहिला असेल. चलो सो बाय बाय, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग अँड सी मी द नेक्स्ट व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स.